एखाद्या सणाला समारंभाला आपल्याला छान छान दागिने घालावेसे वाटतात तसेच सुंदर सुंदर नेकलेस घालावेसे वाटतात परंतु आपली मान जर काळी पडलेली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला इंटरेस्टच राहत नाही मग तुम्हालाही काळी पडलेली मान गोरी करायची आहे का तुम्हालाही नको आहे का आता ती काळी पडलेली मान तर मग खूप सोपी होम रेमेडी मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यात हा उपाय आपल्याला करता येईल त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता हा उपाय करण्यासाठी आपण स्वयंपाकघरातली पहिली वस्तू जी घेणार आहे ती आहे लिंबू लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते तसेच लिंबामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात यामुळे काय होते त्वचेवरील मळ घाण जी आहे ती निघून जाते त्वचेचा उजळपणा वाढतो त्वचेवर नैसर्गिक चमक येते नंतर आपण दुसरं साहित्य वापरणार आहोत बेसन बेसनाने काय होते आपल्या त्वचेवरील काळपटपणा निघून जातो तसेच नैसर्गिकरित्या ब्लीच करण्यासाठी आपण हे बेसन इथे वापरणार आहोत या बेसनाचा सा कोणताही साईड इफेक्ट आपल्या त्वचेसाठी नाही आहे आणि सहज आपल्या स्वयंपाकघरात मिळते आपल्याला बेसन त्यानंतर आता आपण हे जे लिंबू घेतलेले आहे ते मधोमध मद कापून घेणार आहोत तिसरा जो इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत तो आहे मध मध हे नैसर्गिकरित्या आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करते तसेच मधामुळे आपल्या त्वचेवर एक वेगळ्या प्रकारची चमक येते आणि जी आपल्या त्वचेच्या स्किन पोर्समध्ये घाण असते ती निघून जायला मदत होते आणि आपली मान जी आहे ती साफ आणि स्वच्छ दिसते आता आपण हे जे बेसन आणि मधाचे मिश्रण आहे त्यामध्ये अर्धा लिंबू पिळणार आहोत यातील विटॅमिन सीमुळे आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या उजळपणा येतो अगदी रोज दहा मिनटे वेळ काढून तुम्ही हा उपाय केला तरीही तुम्हाला तुमच्या मानेमध्ये फरक जाणवेल आठवड्यातून दोनदा हा उपाय करा किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करा या उपायाचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या त्वचेवर होणार नाही आता हे अर्धे लिंबू आपण पूर्णपणे यामध्ये पिळून घेतले आहे आता मध बेसन आणि लिंबू यांचे जे मिश्रण आपण घेतलेले आहे ते व्यवस्थित आपल्याला एकत्र करायचे आहे अगदी दहा मिनटे लागतात रोज हा उपाय करायला स्वयंपाकघरात तुम्ही सहज दहा मिनटे वेळ काढून हा उपाय करू शकता तुमचा मानेचा कितीही प्रॉब्ले प्रॉब्लेम असला काळपटपणाचा तर तो लगेचच सॉल्व्ह होणार आहे तसेच तुम्ही यामध्ये आपल्या घरात जे आपण खोबरेल तेल वापरतो म्हणजेच नारळाचं तेल तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता खोबरेल तेलामुळे काय होते आपले जे स्किन पोर्स आहेत ते क्लीन होतात तसेच आपल्या त्वचेमध्ये जी धूळ किंवा घाण अडकलेली आहे ती एकदम निघून जाते आणि आपली त्वचा त्या ठिकाणी उजळ व्हायला सुरुवात होते आता हे मिश्रण आपल्याला मानेवरती लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्णपणे मानेला तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण लावून घ्या तुम्ही आपण जे लिंबू यामध्ये पिळलेले आहे त्या लिंबाच्या सुद्धा आपल्या मानेला स्क्रब करू शकता पाच ते दहा मिनटे तुम्हाला स्क्रब करायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या सर्क्युलर मुवमेंटमध्ये मी हे स्क्रब करत आहे त्याचप्रकारे तुम्हाला हे स्क्रब करायचे आहे यामुळे काय होतं आपली त्वचा व्यवस्थित अशी साफ व्हायला मदत होते अशा प्रकारे तुम्ही मानेचा मसाज करून घ्या सर्क्युलर याच्यामध्ये दहा मिनटे मसाज केल्यानंतर आपण ही जी आपली मान आहे ती पाण्याने किंवा एखाद्या कापडाने स्वच्छ करून घेऊ शकतो आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण कितीही आंघोळ करताना मान घासली तरी ती काही निघत नाही त्या भा त्या भागातली जी त्वचा असते ती लाल होते त्याऐवजी तुम्ही हा सोपा उपाय करून पहा आठवड्यातून दोनदा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुमची मान ही साफ स्वच्छ आणि पांढरीशुभ्र दिसायला सुरुवात होईल नक्की करून पहा हा उपाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका